तर फ्रेंड्स, आपल्या भारताला जी आहे तर ती 75 वर्ष पूर्ण झाले आहे स्वातंत्र्य होऊन. तर त्यानिमित्ताने आपलं भारत सरकार एक मोहीम राबवत आहे. तर 75व्या महोत्सवानिमित्ताने म्हणजेच अमृत महोत्सवानिमित्ताने तर आपलं पूर्ण संपूर्ण भारतभर हर घर तिरंगा ही मोहीम आपलं भारत सरकार राबवत आहे. तर खूप छान आहे ही मोहीम. तर बघा, आमचा हा जो आजूबाजूचा जो परिसर आहे तर सगळीकडे तुम्ही बघू शकतात, प्रत्येकाने आपल्या घरावर झेंडा फडकवला आहे. आणि हा जो उत्सव आहे ना फ्रेंड्स, तर तो 13 ऑगस्ट ते 15 ऑगस्ट दरम्यानचा आहे. तर आपल्या कार्यालयावर म्हणा, घरावर म्हणा, तर प्रत्येकाने असा प्रकारे झेंडा फडकवला पाहिजे. जर तुम्ही जर लावला नसेल तर प्लीज लावून घ्या, कारण की ही पूर्ण भारतभर हा उत्सव साजरा केला जात आहे. हाय हॅलो नमस्ते, तर कसे आहात तुम्ही? आय होप तुम्ही मस्त असाल, तंदुरुस्त असाल. मी कविता पाटील स्वागत करते तुमचा आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर फ्रेंड्स, आज संध्याकाळचा ब्लॉग आहे. तर कारण की लवकर जेवण करणार आहोत आम्ही, तर आता वाजले आहेत 6 वाजले असतील आता कमीत कमी. तर मी आता लवकर स्वयंपाक करायला घेतला आहे, कारण की पप्पांचा उपवास आहे, शनिवार आहे. तर त्यामुळे मी लवकर स्वयंपाक करते आहे. भावाचा पण उपवास आहे, तो पर्यंत येण्यातच असेल. तर मी आज बनवते आहे भरलेली कारली. तर ती थोड्या वेगळ्या पद्धतीने बनवते आहे मी आज. तर ते तुमच्यासोबत शेअरिंग करायची मला, त्यामुळे मी म्हटलं आज संध्याकाळचा ब्लॉग बनवायचा. तर आम्ही आज एका ठिकाणी गेलो होतो. तर ते कुठं गेलो होतो ते थोडंसं सिक्रेट आहे, ते तुम्हाला नंतर सांगेन मी, वेळ आली की नक्की सांगेन. तर आता आणि आज मी खूप खुश आहे, कारण की कसं आहे ना, मम्मी उद्या येणार आहे. तर उद्यापासून माझी जी जॉब आहे तर ती बंद होणार आहे. तर उद्यापासून आईच करणार आहे ही जी कामं आहेत ती. तर त्यामुळे खूप खुश आहे मी, आणि बहीण पण येणार आहे. तर व्हिडिओ काढायला मला म्हणजे एडिटिंगला टाईम भेटणार आहे मला उद्यापासून, कारण की मम्मी अर्धं काम माझं करून घेणार आहे. तर चला तर मग मी भरलेली कारली कशी करते ती दाखवते मी तुम्हाला. तर हे घेतलेलं आहे मी, तर याच्यामध्ये मी आधीच रेडी करून ठेवलं आहे जे मटेरियल आहे ते. तर मी यामध्ये घेतलेलं आहे शेंगदाणे भाजून घेतले होते, त्यानंतर थोडा कांदा घेतला होता एक, आणि तो आहे तर तेलात परतून घेतलेला आहे चांगला लाल होईपर्यंत. आणि त्यानंतर घेतलं होतं लसूण, तर लसूण आणि जो कांदा आहे ना तो नंतर काढला. म्हणजे आधी मी शेंगदाण्याचं कूट आहे तर ते मिक्सरमधून बारीक करून घेतलं, त्यानंतर कांदा आणि ते टाकलं, आणि थोडं जिरं टाकलं, तिखट वगैरे जे असतं तर ते असं प्रोसेस केली मी ती सगळी, आणि मग बारीक केलं मिक्सरमधून. तर आता जे आहे तर मी करायला घेते. तर या कारले जे आहेत तर ते वाफून घेतले आहे मिठामध्ये, तर थोडेसे वाफायचे आहेत, जास्त नाही वाफायचे. तर आता यामध्ये हे मटेरियल जे आहे ना तर ते आपल्याला मस्तपैकी भरून घ्यायचं आहे. चला तर माझा प्रोसेस बघूयात. तर फ्रेंड्स, मी काय केलं आहे तर ते मटेरियल जे होतं त्यामध्ये पण थोडंसं मीठ टाकून दिलेलं आहे. तर आता ते मटेरियल जे आहे तर त्याचा गोळा करून मी आता यामध्ये भरते आहे. तर प्रत्येक कारल्यामध्ये ते भरून भरून मी आता तेलामध्ये सोडणार, आणि ते पूर्ण असं तळून घेणार. तर खूप छान पद्धतीने तळलं जायला पाहिजे ते, म्हणजे जेणेकरून कडू लागायला नको आपली कारली. फ्रेंड्स, आता जे आहे तर हे थोडंसं कूट आहे ना तर ते उरलेलं आहे हे बघा. तर आता हे जे आहे ते डायरेक्टली आपण तेलामध्ये गरम करून घ्यायचं, म्हणजे फ्राय करून घ्यायचं आहे. निरू नको बाळा, काय करते? तर आता तेल खूप छान असं तापलेलं आहे, तर याला खूप छान पद्धतीने फ्राय करायचं आहे. आणि तिखट आहे ना बहुतेक करून जास्तच टाकायचं आहे थोडंसं, म्हणजे 1 दीड चम्मच. कारण की कसं आहे ना, आपलं हे कारली जे असतात ती कडू असतात, त्यासाठी आता एक एक करून मस्त पैकी फ्राय करून घ्यायचा. आता शिजायला लवकर शिजतील, कारण की आधी शिजलेले आहेत ते. तर याचे तुम्ही खोबरं पण ऍड करू शकता, पण मला आवडत नाही खोबरं म्हणून मी टाकलेलं नाहीये. तर मी आता पाणी गरम करायचं विसरले, तर ते टाकते आधी पाणी गरम करून टाकायचं आहे भाज्यांमध्ये, खूप छान टेस्ट येते. तर आता पाणी जे आहे आपलं ते गरम झालेलं आहे, तर आता त्यामध्ये आपण पाणी ऍड करायचं आहे. एक तांब्या घेतलेला आहे, एक अर्धा तांब्या पाणी घेतलेलं आहे.
तर यात मी मसाल्यामध्ये मीठ टाकलेलं आहे आणि शिजवताना पण मीठ टाकलेलं आहे त्यामुळे आता मीठ वगैरे काहीच टाकणार नाही फक्त शिजू देणार आहे आता मस्त तर शिजली का मग मी तुम्हाला दाखवेन कशी झालेली आपली भाजी तर फ्रेंड्स बघा अशा रीतीने दिसते आपली भाजी तर खूप छान टेस्टला पण खूप छान लागेल म्हणजे काहींना कसं असतं लहान मुलं खात नाही कडू कारले लागतात तर त्यामुळे ही पद्धत करून बघा एकदा खूप छान लागतं आणि कारले पण जे आहेत ना ते कडू लागत नाही तर कारण की त्याच्यामध्ये कांदा वगैरे असतो तर त्यामुळे ते कडू लागत नाही तर एकदा नक्की ट्राय करून बघा तर आजचा ब्लॉग मी इथंच संपवते कसा वाटला नक्की कळवा ओके बाय बाय